मंदार आणि खेडकर म्हटलं की रघुवीर खेडकरांचा तमाशा हा डोळ्यासमोर येतोच. मंदारांनी जुन्या काळामध्ये ज्या वगनाट्यांमध्ये कामं केलेली आहेत त्या वगनाट्यांचे काही फोटो आपल्या समवेत शेअर करत आहे. त्यामध्ये राजीव गांधी हत्याकांड, डोम्यानाग, थोरातांची कमळा, दुर्गा, सात ओरिजिनल नागांबरोबरचा डान्स अशी काही विलोभनीय नृत्य मंदाताईंनी केलेली आहेत. आजही मंदाताई खेडकर म्हटलं की नाव येतं रघुवीर खेडकरांचं. आपल्या बंधूला अखंडपणे साथ देत आजपर्यंत रंगभूमीवरती आपलं नाव टेकून आहेत त्या मंदाराणी खेडकर. त्यांच्याशी केलेली ही बातचीत पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर. बेल्ले गावामध्ये आज तमाशा आलेला आहे रघुवीर खेडकर स कांताबाई सातारकर यांचा, आणि आपल्यासमवेत इथं मंदाराणी खेडकर यांचं मेकअपचं काम चालू आहे. काही वेळाने आता त्यांना स्टेजवरती जायचं आहे, परंतु आपल्याला त्यांच्याशी थोडीशी चर्चा करायची. त्यांच्या कामामध्ये आपण व्यत्यय आणलेला आहे, तरीही आता आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. ताई नमस्कार. नमस्ते. तमाशा क्षेत्रामध्ये किती वर्ष काम करताय? नाही सांगता येणार मला. जसं कळतं म्हणजे आपल्याला 5-6 वर्षाचे असतापासून मी स्टेजवर आहे. 45-40 वर्ष झाले मी स्टेजवर आहे. आणि आठवतं तसं हो. कलेचा गुरु कोण? माझी आई. माझ्या आईपासून मी प्रेरणा घेतली आणि माझी आईच माझा गुरु. खरं तर आईला गुरु म्हणून कलेला सुरुवात केली. आजपर्यंत इतके वर्ष ह्या कलेशी तुम्ही एकनिष्ठ राहिला, तर इतकी वर्ष तमाशामध्ये आहात, हे जीवन तुम्हाला कसं वाटतं? खूप छान. कलेशी एकरूप झालेलो आहोत, प्रेक्षकांच्या मनात आहोत, यापेक्षा काय जास्त असणार ना. पैसा सगळेच कमवतात, पण प्रेक्षकांचं प्रेम कमवणं फार महत्त्वाचं आहे. पण आज ह्या गावात, उद्या दुसऱ्या गावात, हा प्रवास कसा वाटतोय? छान वाटतो, कारण लहानपणापासून असा प्रवास चालू आहे. आता 55 वर्षाचं वय आहे तरी पण हा प्रवास चालू आहे आणि हा प्रवास संपून आहे असंच वाटतं. सुट्टीमध्ये करमत नसेल मग? अजिबात नाही. मग काहीतरी टाईमपास करायचा, टी व्ही पाहायला मूड लागत नाही, कारण आपणही तेच करतो. त्याच्यात आता इतके काही विचित्र प्रकार आलेले आहेत त्यामुळे टी व्ही पाहण्यात इंटरेस्ट नाही. पण मात्र काहीतरी पुढे काय करायचं आहे आपल्याला, काय करायचं, ड्रेसिंग काय करायची, सेटिंग काय करायचं, पुढची अरेंजमेंट चालू असते. गौतमी पाटीलबद्दल काय मत आहे तुमचं? न बोललेलंच चांगलं. तिच्यामुळे बराचसा परिणाम कलाक्षेत्रावर झालेला आहे, मराठी कलाक्षेत्रावर. आणि प्रेक्षक तशी मागणी करत होतो, पण आता तिच्या इथं राडा होतो तिच्या कार्यक्रमात, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातूनही ती चाललेली आहे. हा हे पाहून आनंद वाटतो. लावणीचा बाज नाही ना, कुठलं वाद्य नाही, तिचा शो कुठला आहे? तिचा हंगामा शो आहे, डी जे हंगामा. गौतमी पाटील म्हणजे DJ हंगामा. तमाशाची कलावंत कशी असते? तमाशाची कलावंत कष्टाळू असते. तिच्या कष्टाने ती मोठी होते आणि तिच्या कष्टाने ते प्रेक्षकांच्या मनात राहते, त्यामुळे तमाशा कलावंताचा नादच करायचा नाही. लावणीचा साज शृंगार काय असतो? नऊवारी साडी, अंगभर कपडे, घुंगर पायामध्ये, नाकात नथ आणि मराठमोळा साज, हा लावणीचा बाज. वगनाट्यात काम केलं का? खूप केले, खूप गाजवले तो वगनाट्य. फुलन देवी, सुडानी पेटली फुलन, फुलन देवीचं काम केलं, राजीव गांधीचं काम केलं, पुन्हा रायगडच्या राणीमध्ये माझी आई रायगडची राणी व्हायची ते काम केलं, कोर्टाधारी फुटला चुडामध्ये वकिलाचं काम केलं, डोम्यानागामध्ये माझी आई बायजाची वेडीची भूमिका असायची ती मी केली. म्हणजे आईच्या बऱ्याचशा भूमिका मी केल्या. जुना जो तमाशा असायचा त्याच्यामध्ये गण गवळण छक्कड शिलकर बातावणी असायचं, ह्या काळात तुम्ही होता स्टेजवर? नाही, तेव्हा मला आठवत नाही. पण मी ज्यावेळेस आले त्यावेळेस चित्रपटाचे गाणे स्टेजवर आले आणि त्याला कारणीभूत आम्हीच ठरलो, रघुभाऊ आणि मी. तर त्यामुळे मला एवढं जुनं नाही सांगता येणार, पण बतावणी असते, आत्ताही आहे गणगवळण, आत्ता पण आहे, नाही असं नाही, पण पूर्वीचं आणि आत्ता फार फरक आहे. शिलकार गेली, त्याच्यानंतर छक्कड नाही आहे, छक्कडचं मुळे पवाडा नाही आहे. पवाडा होतो कधीतरी, प्रेक्षकांनी मागणी केल्यावर पवाडा होतो. जो पूर्वी तमाशा असायचा 200 पब्लिक, 200 तर तुमचा स्टाफ असायचा, आता तुम्ही निम्म्याने कमी आलात. खर्च, आर्थिक बाजू,
आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कष्ट नको. यूपी बिहारची मुलं आणावी लागतात, त्यांचं जाणं येणं, त्यांचा खर्च. परत कलावंत आता पूर्वीसारखा तर पगारावर नाही आहे, महिन्याच्या पगारावर नाही आहे. आता त्यांना रोजचं रोज पेमेंट आहे, म्हणजे रो आपण त्याला लावणी क्षेत्रात त्याला मीटर म्हणतात, तसं नाईट सुशिक्षित भाषेत नाईट म्हणतात, तसा प्रकार आहे आता सध्या. एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तमाशाचं जीवन तर तुम्हाला आनंदीच वाटतं आहे, हे जीवन जगत असताना वाईट प्रसंग काय आला का? खूप आले, आणि म्हणजे न सांगण्यासारखे पण आले. खूप प्रसंग वाईट आले, त्यातल्या त्यात सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे राजीव गांधीच्या भूमिकेत मी होते त्यावेळेस. वगनाट्यात स्फोट झाला, 350 आपटीबार एका वेळेस फुटले गेले, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक कलावंत आपला जागीच खलास झाला. माझा भाचा बबलू हा 99% भाजला, आणि तो प्रसंग फार वाईट. पण प्रेक्षकांनी घोडे माळेगाव नांदेड जिल्ह्यातलं, प्रेक्षकांनी तिथल्या डिपार्टमेंटनी तिथल्या यात्रा कमिटीनी जिल्हा परिषदेने आम्हाला इतकं सहकार्य केलं की आम्ही त्यातून सही सलामत बाहेर पडलो त्या प्रकरणातून. आनंदाचा प्रसंग एखादा कधी छान वाटलं ह्या संपूर्ण जीवनामध्ये की हा आज मला मनापासून आनंद वाटला आहे? घोडेमाळेगावला आम्ही प्रथम गेलो नांदेड जिल्ह्यामध्ये, आणि त्या तेव्हा तिथं पडवते उत्तम रतन आणवीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, भिका भीमा सांगवीकर, हे फार मोठे फड त्यावेळेस तिकडे. आणि आम्ही नवीनच गेलेलो, पण आम्ही 6 दिवस कार्यक्रम केला आणि 7व्या दिवशी महोत्सव असतो त्यांचा, त्याच्यात नंबर असायचे. आता नंबर काढत नाहीत ते, त्यावेळेस नंबर असायचे. तर मग आमच्या अगोदर चंद्रकांत मामांचा कार्यक्रम झाला ढवळपुरीकरांचा, तर आम्हाला वाटलं आता प्रेक्षक आम्हाला मान्य करते, शेवट आम्हाला ठेवलं त्यांनी. मग आमचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्या यात्रा कमिटीनं प्रेक्षकांना विचारलं की यावर्षीचा नंबर आता तुम्हीच सांगा कोणाला द्यायचा आहे, तर संपूर्ण प्रेक्षक फक्त म्हणत होते रघुवीर खेडकर. इतका आनंद झाला, म्हणजे आपण केलेल्या कष्टाचं तिथं खरं फळ मिळालं. ग्रामीण भागात जेव्हा प्रेक्षक आपल्याला टाळ्या देतं, सिटीमध्ये तर कुणीही देतं, त्यांना काय आहे फक्त बघायचं आणि टाळ्या वाजवायचं एवढंच असतं. पण जे ग्रामीण असतं ना, ते जेव्हा टाळ्या देतात ना, तो खरा आशीर्वाद आणि ते खरं प्रेम आणि तो खरा रिस्पॉन्स. तमाशा ही खरी ग्रामीण भागाचीच कला आहे. हो, ग्रामीण शहरामध्ये तमाशाला एवढा व्हॅल्यू नाही, पण ग्रामीण भागातलीच ही कला आहे. ताई, एखादी लावणी आवडती आहे तुम्हाला? खूप लावणी आहेत. एखादं कडवं एखाद्या लावणीचं म्हणा की अभिनय करून असच ना असच. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा बिन बाई, कोणता करू सिंगार सांग तरी काही. राजसा स्टेजवरती ज्यावेळेला अदाकारी करून ही लावणी म्हटली जाती, त्यावेळेला अंगात काय संचारतं? त्यावेळेस एक कलावंत असते मी स्टेजवर, आणि प्रेक्षकांना भुरळ पाडायची असते. हा मनात एक आपण वेगळा आनंद घेतो आणि मनात ठेवून नाचतो, त्यामुळं त्या लावणीत आपण पुरेपूर सामावून जातो. किती वर्ष करायचे तमाशा? जोपर्यंत चालेल तोपर्यंत, जोपर्यंत प्रेक्षक आहे तमाशाचं तोपर्यंत तमाशा चालेल. पण तरुण पिढी काय तमाशाकडे येत नाही, त्यामुळं रघुवीर खेडकरचे स्टेजवर जोपर्यंत पावलं आहेत तोपर्यंत तमाशा चालेल. ज्यावेळेस रघुवीर खेडकर थांबेल, मला वाटतं तमाशा थांबेल सगळ्यांचेच. तुम्ही काय आवाहन कराल की तमाशा थांबला नाही पाहिजे? कारण तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे, ती थांबली नाही पाहिजे. ठीक आहे, आता तुमची पिढी आहे, त्याच्यानंतर तुमची तिसरी पिढी आता येते, हां, तर चौथी पिढी आहे, तर त्या चौथ्या पिढीलाही तुम्ही हा वारसा पुढे दिला पाहिजे. याच्यासाठी प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना एवढं सांगेल की ही महाराष्ट्राची कला आहे आणि शिवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्यात तमाशा करायचे, तेव्हापासून चाललेली कला आहे, आणि प्रेक्षकांनी तमाशा म्हणूनच तिच्याकडे बघावं. आणि कष्ट करूही तमाशा कलावंत आहेत,
असा मनात त्यांनी एक बाजू मांडावी, मनात आपलं ठरवावं की हे तमाशा कलावंत आहेत, कष्टाळू हा तमाशा चालला पाहिजे. एका तमाशाच्या मागे 100 माणसं जगतात आणि त्यांचं कुटुंब जगतं, त्यामुळे प्रेक्षकांनी जर साथ दिली तर तमाशा चालेल. प्रेक्षकांनी जर साथ दिली तर तमाशाची ही कला इथून पुढेही टिकून राहील. आणि बदललेला काळ जरी बदलला असला तरी मंदारानी सारखे कलावंत अजूनही आहे, उमेद आहे की अजूनही आमचा श्वास आहे तोपर्यंत जर आम्ही तमाशाला पुढे नेण्याचं कामच करूया. परंतु प्रेक्षकांनीही त्याच कलेने आमच्याकडे पाहिलं पाहिजे आणि आमच्या कलेला कदर करून तिला न्यायही दिला पाहिजे, तरच आमच्यासारखे कलावंत ह्या तुमच्या गावामध्ये येऊन तुमचं मनोरंजनाचं काम करतील अशी अपेक्षा आहे. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.